हाय फ्रेंड्स योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वडापाव वडापाव मुंबई स्टाईल मुंबईचा फेमस असा आपण या ठिकाणी बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीचा असा हा वडापाव वडापाव बनवायला खरं तर खूप सोपं आहे त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात तीन मीडियम साईजचे बटाटे एक वाटी बेसन पीठ कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं कडीपत्ता बेकिंग सोडा हिंग हळद पावडर सर्वात आधी वड्याला जे कोटिंग लागतं ते बनवून घेऊयात कोटिंगसाठी एक वाटी चण्याचं पीठ आणि त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ अगदी चिमुटभर बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा वापरला तरी चालेल छान असं मिक्स करून घेऊ चवीपुरत मीठ चिमूटभर हळद वडापाव म्हटलं की अगदी तोंडाला पाणी येतं तो, महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड आहे हे सर्वांनाच आवडतं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं या ठिकाणी बटाट्याच्या वड्याचं कोटिंग बॅटर तयार आहे आता हे, हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात आता दुसरी स्टेप म्हणजे स्टफिंग या ठिकाणी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहू एका पॅन मध्ये एक चमचा तेल तेल गरम झालंय त्यामध्ये अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं चिमुडभर हिंग कढीबत्त्याची पाने लसून आलं हिरवी मिरचीचा ठेचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता हळद आता हे एक मिनिट भर परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आता या ठिकाणी मी गॅस बंद करते त्यामध्ये ऍड करू उकडलेले बटाटे ते मी असे स्मॅश करून नाही घेतले त्याच्या फोडी टाईप बनवून घेतलंय ही भाजी गरम करून नाही घ्यायची त्याने काय होतं बटाट्याला पाणी सुटतं म्हणून हे गरम तव्यावर नाही गरम करून घ्यायचं तवा थोडा थंड झाल्यावरच बटाटा यामध्ये ऍड करायचा चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आणि यामध्ये थोडासा लिंबाचा रस ऍड करणार आहे त्याने टेस्ट खूप छान येते या ठिकाणी वडे बनवण्यासाठी आपली बटाट्याची भाजी रेडी आहे आता ही थोडीशी आपण थंड करून घेऊयात आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून याचे वडे बनवून घेऊ साधारण या आकाराचे सर्व वडे मी रेडी करून घेते या ठिकाणी वडे बनवून रेडी आहेत आणि तेलही गरम झालंय आपलं हे बॅटर पण पंधरा ते वीस मिनिट छान असं भिजलंय आता यामध्ये एक वडा सोडून त्याला छान असं कोटिंग करून घेऊ आता याला छान असं कोटिंग करून झालंय आता तो अलगद तेलामध्ये सोडायचा कोटिंगच्या पिठामध्ये मी तांदळाचं पीठ वापरले त्याने काय होतं छान असंच क्रिस्पी पणा येतो वड्यांना या ठिकाणी छान असे वडे तळून रेडी आहेत तुम्ही बघू शकता ते आता मी काढून घेते आता जे उरलेलं पीठ आहे ते मी तेलात सोडणार आहे आपल्याला जी वडापाव सोबत चटणी मिळते ती या वड्याच्या चुऱ्यापासून बनवली जाते या पद्धतीने छान असे या पद्धतीने त्याचा चुरा बनवायचा आणि त्याची चटणी बनवून घ्यायची

अगदी आपल्याला बाहेर भेटते तशीच चटणी बनवून तयार आहे आता मी सर्व करून घेते पावाच्या एका बाजूला आपण ग्रीन चटणी लावणार आहोत वरती या ठिकाणी वडा बनून तयार आहे खूप जबरदस्त झालाय पावसाळ्याचे सीझन चालू आहेत आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप गरमागरम वडापाव खावासा वाटतो तुम्हाला पण नक्कीच वाटत असेल ना नक्कीच हा वडापाव ट्राय करून पहा आणि कसा झालाय कमेंट करायला अजिबात विसरू नका अशाच चमचमीत आणि झणझणी टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद